रागाच्या भरात बापाच्या हातून मुलाचा खून झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील वरुड पिंपरी येथून समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. 1 डिसेंबर रोजी वाद झाला होता. यावेळी बापाने टिकासच्या दांड्याने मुलाला रागाच्या भरात मारहाण केली. यामध्ये विजय मिरगे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला सिल्लोड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी याला अधिक उपचारार्थ औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितले. मात्र येथे उपचारादरम्यान विजयचा मृत्यू झाला. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलाच्या आईने आपल्याच नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरुड पिंपरी म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी कौतिक रायव्हान मिरगे हे इसम राहतात. त्यांची पत्नी, दोन मुलं, सून आणि नातू. दिनांक 1/12/2018 रोजी सायंकाळी घरी असताना बाप मुलामध्ये भांडण झालं. त्यांचा मुलगा विजय आणि बाप कौतिक यांच्यात जोराचं कडाक्याचं भांडण झालं. ते भांडण त्यांच्या पत्नीने मिटवलं. त्यानंतरही पुन्हा त्यांचं भांडण काही थांबत नव्हतं. मग ते भांडणाचं मूळ कारण असं आहे की यांना दोन मुलं आहेत, दोघांना शेती करायला दिलेली आहे, ती शेती नावावर करून द्या. असा जो त्यांचा मुलगा आहे विजय, हा सतत त्याच्यामागे 2 वर्षापासून त्याच्या तगादा लावलेला होता. पण बाप काही त्याच्या नावावर शेती करून देईना. आणि शेती कसं त्याला कसण्यासाठी दिली ती, तिच्यात आलेलं पीक आहे, ते पिकाचे पण पैसे बाप घ्यायचा. हा सगळा त्रागा चालू होता. घरगुती आहे, मिटेल वाद म्हणून त्यांच्यात चालू होतं. जो विजय आहे त्याची पत्नी प्रसूतीसाठी तिच्या माहेरी घाटनांद्रा येथे गेलेली होती. 1 तारखेला रात्री 8:30 पुन्हा बापलेकमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणामध्ये बापाने टिकासचा जो दांडा असता तो दांडा काढून त्याच्याने डोक्यात त्याला मारहाण केली मुलाला विजयला. तो विजय बेशुद्ध झाला. त्याच्यामध्ये बेशुद्ध पडल्यानंतर मग ती आई खूप भांबावली. घरी ती आई, ती तिचा तो जो विजय आहे त्याचा लहान मुलगा 6 वर्षाचा आणि कौतिक मिरगे त्याचा बाप, एवढेच होते. तो खाली पडल्यावर आईने आरडाओरडा केला. मग शेजारचे जवळपासचे लोक ज्यांनी आवाज ऐकला ते 2-4 लोक धावले. तेव्हा हा पळून गेला तिथून दांडा घेऊन. मग त्या लोकांनी त्याला तत्काळ गावातल्या दवाखान्यामध्ये गाडेकरांच्या दवाखाना तिथे नेलं. त्यांनी तपासून सांगितलं की बाबा केस सिरियस आहे, तुम्ही शिल्लोडला घेऊन जा. मग शिरोडला सुरळकरच्या रिक्षामध्ये त्याला टाकलं आणि रात्रीच्या रात्री त्यांनी शिरोडला इथे आणलं आपल्या जिल्हा सरकारी रुग्णालयात. इथून पण त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयासाठी रेफर केलं. रात्रीतूनच मग त्यांनी पुन्हा तिकडे घेऊन आणि 1 तारखेपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. 5 तारखेला सकाळी विजय उपचार सुरू असताना मयत झाल्याचे डॉक्टरनी जेव्हा सांगितले तेव्हा ती महिला जी आहे त्याच्या माता खूप दुःखात ती गेली. आणि त्याच्यावर मग पोस्टमार्टम होऊन अंतिम संस्कार संध्याकाळी केले 5 तारखेला. मग 6 तारखेला ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ही सगळी हकीकत सांगितली की काय घडलं, कसं घडलं. त्यानुसार त्यांचं आपण फिर्याद घेतली. फिर्याद घेऊन 302 गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचा विजय कौतिक मिरगे म्हणून तरुण मुलगा मयत झालेला आहे. त्याबाबत वडिलांवरती त्याचे बाप कौतिक रायव्हान मिरगे यांच्यावर कलम 302 खाली गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. सर गुन्ह्याचा तपास आमचे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सरिता गाडे हे करीत आहे. घटनास्थळी आम्ही स्वतः उपविभागीय अधिकारी श्री विशाल निहुल सर, तसेच तपास अधिकारी व सहकारी PSI संदीप सावळे आणि स्टाफसह आम्ही गावामध्ये जाऊन घटनास्थळी जाऊन त्या आरोपीचा तो पळून गेलेला होता त्याचा शोध घेतला, गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि यामध्ये आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त सबळ असे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. याबाबत मी सर्व गावकऱ्यांना आपल्या पोलीस स्टेशनातल्या किंवा सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की प्रॉपर्टीचे वाद असतील, नावावर करून देण्याचे वाद असतील, कायदेशीर मुलं आहेत त्यांच्या नावावर प्रॉपर्टी आज ना उद्या करायचीच आहे, पण त्या कारणावरून आपसात संघर्ष करणे, त्यावरून भांडण करणे आणि त्या भांडणामध्ये प्राणाला मुकणे ही फार वाईट गोष्ट आहे. तरी सर्वांनी समोपचाराने नातेवाईकांनी बसून त्यांच्या इच्छाप्रमाणे जर वाटणी करून आणि त्यांच्या नावावर करून दिली तर अशा प्रकारचे गुन्हे आपण नक्कीच थांबवू शकतो आणि जीव वाचवू शकतो. मी असं आवाहन करू इच्छितो.